आगामी विधानसभा निवडणुकीत पूर्व विदर्भ आणि नागपूरमधल्या सर्वच्या सर्व जागा भाजपला हव्या आहेत. भाजपचे नागपूर शहराध्यक्ष कृष्णा खोपडे यांनीही मागणी केली आहे. लोकसभा निवडणुकीत खासदार नितीन गडकरींना मिळालेल्या प्रचंड मताधिक्याच्या आधारे ही मागणी करण्यात येते. नागपूरमध्ये भाजप 5 तर शिवसेनेला 1 जागा आहे. मात्र आता ही 1 जागाही सोडण्याची तयारी भाजपची नाही. आज भाजपच्या कोर कमिटीची पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्याबरोबर बैठक होणार आहे. तत्पूर्वीच हा दावा केला गेलाय. आपण याबाबत प्रतिक्रिया जाणून घेऊया. शिवसेना नेते दिवाकर रावते आहेत आपल्यावर. रावते साहेब, काय सांगाल? रावते साहेब, आपण काय सांगाल? भाजपनं एकही जागा द्यायची नाही ठरवलेलं आहे शिवसेनेला, आपलं काय म्हणणं आहे? अजून भाजपनं कुठे ठरवलंय, कार्यकर्त्यांचं तिथे म्हणणं आहे. नेते काय म्हणतात ते मला बघायचं आहे ना. कारण आमची जी युती आहे ती आदरणीय शिवसेना बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन यांनी ही युती घडवली आहे. ती हिंदुत्वाच्या मुद्द्यावर घडवली आहे. त्या देशामध्ये हिंदुत्वाकरता एक मोठा आवडून आम्ही झगडतो आहोत. आणि आता काल परवाकडे कुठेतरी एक विजय मिळाला आणि त्या विजयाच्या जोरावर आम्ही आता फार ताकदवान झालो असं वाटून अशा असे सगळे मतदारांचा नानादर होतोय. ह्या महाराष्ट्रामध्ये मतदाराने आदर करून महाराष्ट्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी मुक्त निर्धाराला तडा देऊन आता आम्ही सबकुछ आहे असं त्यांना वाटत असेल तर तो त्यांचा भ्रम आहे. आणि शिवसैनिकांना असे आव्हान वगैरे देण्याचं काम या चोळ्या कार्यालय करू नये. नेत्यांनी यापूर्वी सांगितलेलं आहे. आदरणीय उद्धवजींनी काल सांगलीमध्ये जाहीर सांगितलंय की आमची युती अभेद्य आहे आणि आम्ही युती एकत्र लढू. या महाराष्ट्रामध्ये युतीची सत्ता आणून काँग्रेस राष्ट्रवादीला बाहेर काढणार. आणि राष्ट्रीय माजी अध्यक्ष असलेले गडकरी आणि प्रांताध्यक्ष आमचे देवेंद्र यांनी पण सांगितलेलं आहे या परी अशा प्रकारच्या वल्गांना जर त्यांचे कार्य. आपण रावते साहेब, आपण पाहूया की भाजपचे शहराध्यक्ष कृष्णा खोपडे नेमकं काय म्हणालेले आहेत हे एकदा ऐकूया आपण आणि मग बोलूया. तर भारतीय जनता पक्षाने 288 सीटावर लढण्याची तयारी दाखवली पाहिजे. आणि 288 जोपर्यंत भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात लढत नाही आणि खऱ्या अर्थाने कार्यकर्त्याची जी शक्ती आहे, कार्यकर्त्याची जी ताकद आहे आणि महाराष्ट्रामधून संपूर्ण आवाज उठत आहे आणि 288 सीटा अगर भारतीय जनता पक्षाने महाराष्ट्रामध्ये लढवल्या तर निश्चित स्वरूपात या महाराष्ट्रामध्ये राज्य आल्याशिवाय राहणार नाही अशा प्रकारची भावना नागपूर शहराच्या वतीने आम्ही मांडली. रावते साहेब, आपण ऐकलं आता खोपडे काय म्हणालेले आहे. 288 जागांवरही ते दावा करता आहे. 288 जागा भाजपनं लढवाव्यात असंही त्यांचं मत आहे. आज त्यांच्या कोर कमिटीची बैठक होती आहे त्यांच्या नवीन अध्यक्षांबरोबर. काय वाटतं आपल्याला, काय आपली भूमिका असणार आहे शिवसेनेची? हे खोपडे आहेत ना, हे अध्यक्ष संबंधित पक्षाचे ना. महाराष्ट्र कुठे आहे माहिती आहे का? अजून महाराष्ट्राचा कानाकोपऱ्यात काय परिस्थिती आहे माहितीये का त्यांना अजून? आणि मला वाटते काल जे आमच्याकडे नागपूरमधला सर्वात गट जो शिवसेनेमध्ये प्रवेश करता झाला त्यातून बहुतेक खोपड्यांची खोपडी चटकलेली दिसते की आता भाजपचं शिवसेनेचं सामर्थ्य नागपूरमध्ये प्रचंड प्रमाणात वाढलेलं दिसतंय कालच्या एका प्रवेशाने. म्हणून कदाचित अशी काही ते दुर्बुद्धी झाली तर नागपूर लढत आहोत ते महाराष्ट्रापर्यंत सरकले. अजून कृष्णा खोऱ्याचं माहित नाही, कृष्णा गोदावरीचं पाणी काय ते त्यांना अजून माहित नाहीये. त्यांची कदाचित डोक्यामध्ये काहीतरी विचित्र अवस्था झाली असावी. पण काल जो प्रवेश झाला नागपूर मधल्या प्रचंड मोठ्या संख्येने, नक्कीच धन्यवाद रावते साहेब, आपली सगळी भूमिका सविस्तर मांडल्याबद्दल. जी 24 तासकडे एकूणच भाजपच्या या नव्या मागणीवर शिवसेनेनं आक्रमक भूमिका घेतल्याचं दिसून येत आहे. जी 24 तास रहा एक पाऊल पुढे.